मी माईक सुरू केलेला आहे माझा आवाज येतोय ये मॅडम ये नमस्कार मी पल्लवी जकातदार माननीय व्यासपीठ माझे वडील माझे गुरु पंडित विजय सर माझे काका नंदकिशोर जकातदार माती शर्मा मॅडम माननीय आजच्या पाहुण्या जयश्री बेलसरेताई माझी मोठी बहीण आरती उज्ज्वल पावले सर आणि आज या कार्यक्रमामध्ये सर्व ज्येष्ठ व श्रेष्ठ ज्योतिर्विदांना मी वंदन करते माझे आजोबा कैलासवासी श्रीकृष्ण जकातार यांना वंदन करते आणि माझे विचार आपणासमोर सादर करण्याचा प्रयत्न करते गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री नमः आज माझा जो विषय आहे तो आज सकाळीच काकांनी सांगितलं की धर्म त्रिकोण हा विषय आज मला दिलेला आहे आज आपण या धर्मत्रिकोणाविषयी थोडस जाणून घेणार आहोत हा धर्म त्रिकोण म्हणजे नक्की काय तो कसा बघायचा तो कुंडलीमध्ये खरंच इतकं महत्वाचं का आहे आत्ताच आरतीने मोक्ष त्रिकोणाविषयी खूप सुंदर माहिती सांगितली आज सकाळी नंदा काकांनी एक छान वाक्य सांगितलं होतं की याला धर्मत्रिकोण नाही तर संसार संस्कार त्रिकोण म्हणावं आणि खरोखरच आमच्या आजोबांनी दादांनी काकांनी माझ्या वडिलांनी सुद्धा आम्हाला न सांगता न शिकवता त्यांच्या कृतीमधूनच हे सगळे संस्कार दिले आहेत आणि आज त्यांची ही शिकवण घेऊनच आमची तिसरी पिढी पुढे चालण्याचा प्रयत्न करत आहे त्रिकोण कसा तयार होतो हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे कोणत्याही त्रिकोणाला जशा तीन बाजू असतात तशाच धर्म त्रिकोण हा तीन स्थानांना जोडून तयार होतो बरोबर कुंडलीमध्ये बघितल्यावर आपल्याला असं लक्षात येतं की कोणत्याही स्थानापासून येणार पाचवं स्थान आणि नवं स्थान हे एक त्रिकोण आकृती बनवत असतात कुंडलीमध्ये चार महत्वाचे त्रिकोण तयार होताना आपल्याला दिसतात आता जातीने सांगताना की आपण कसे अर्थ आणि काम या गोष्टीसाठी निगडीत असतो आणि मोक्ष त्रिकोण हा कसा त्या गोष्टी आपल्या त्या अर्थाच्या गोष्टी मिळवण्यासाठी पूरक आहे हे आपल्याला सांगितलं हे चारही त्रिकोण आपल्याला आपल्या आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यांबद्दल काही ना काहीतरी सांगत असतात धर्म अर्थ काम मोक्ष या चारही पुरुषार्थांचं चा, जो कोणी पालन करतो त्यालाच मुक्ती मिळते असं आपल्या शास्त्रांमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे मग धर्म त्रिकोण हा कुंडलीमध्ये लग्न पंचम आणि नवम स्थान या स्थानांना जर आपण जोडलं तर त्यातून आपल्याला तयार होताना दिसतो एका भावामध्ये ज्या तत्वाची रास असते त्याच तत्वाची रास पुढील दोन भावांमध्ये असते म्हणजे लग्नात जर का अग्नि तत्वाची रास असेल तर पंचम आणि नवम स्थानामध्ये सुद्धा त्याच अग्नितत्वाची रास असणारे आणि जर का लग्न पृथ्वी तत्वाचं असेल तर पंचम आणि नवम स्थान हे सुद्धा पृथ्वी तत्वच असणार त्याचा अर्थ काय आहे की हे तीनही भाव नेहमी एकमेकांना पूरक असतात मदत करणारे असतात हे नेहमीच एकमेकांचे नैसर्गिक मित्र असतात आपण निसर्ग कुंडली बघितली किंवा काळ पुरुषाची कुंडली बघितली तर आपल्याला लक्षात येईल की या तीनही भावांमध्ये अग्नि तत्त्वाच्या राशी दिसतात मेष लग्नाची कुंडली असते आणि पंचमात सिंह आणि नवमात धनु रास दिसते म्हणजे इथे अग्नितत्त्व आहे म्हणजेच या त्रिकोणाच्या माध्यमातून अग्नि याचा अर्थ या त्रिकोणामध्ये या तीनही स्थानांमध्ये काहीतरी नवीन निर्माण करण्याची ऊर्जा ही या स्थानांमधून आपल्याला दिसत असते या स्थानांचे जे सिग्निफिकेटर्स आहेत कारक ग्रह आहेत सकाळी आनंद कुलकर्णी सर सांगत होते जे आपल्याला खूप काही सांगत असतात बघा लग्न भावाचा ग्रह कोण आहे तर रवी आहे पंचमाचा ग्रह कोण आहे तर गुरु आहे आणि नवमाचा ग्रह कोण तर रवी आणि गुरु हे दोन्ही ग्रह आहेत म्हणजेच दिस थ्री हाऊसेस आर इंटरलिंक्ड हे तीनही स्थानं ही, ही एकमेकांशी कनेक्टेड आहेत आता त्रिकोणांच्या स्थानांचं जर का कारकत्व आपण बघायचं म्हंटल तर त्याच्याही आधी धर्म म्हणजे काय तर धर्म या शब्दाचे आपल्याला अनेक अर्थ दिसतात पण खरं म्हटलं तर या इथे आपण जो धर्म त्रिकोण म्हणतोय तर धर्म या शब्दाचा अर्थ इथे नक्कीच कोणताही जाती धर्म किंवा रिलिजन पंथ या अर्थाने नक्कीच नाहीये इथे धर्म या शब्दाचा अर्थ काय तर धर्म या शब्दाचा अर्थ आहे की आपण जे कर्म करतो आपण जे काम करतो आपली ड्युटी आपलं कर्तव्य हे म्हणजे आपलं धर्म मग आज आपण विद्यार्थी आहोत आज आपण एखादा विद्यार्थी हा जर का मन लावून शिक्षकांनी दिलेला अभ्यास करत असेल तर तो, तो त्याचा शिष्य धर्म आहे किंवा एखादी आई आपल्या मुलांसाठी काहीतरी करते एखादे वडील आपल्या मुलांसाठी काहीतरी करतात त्यांचा सांभाळ करतात त्यांना हवं नको ते बघतात तर ते त्यांचं मातृधर्म किंवा पितृधर्म ते त्यांचं कर्तव्य म्हणावं लागेल धर्माची जर का व्याख्या आपण बघितली आता सध्याच्या काळामध्ये प्रत्येक गोष्ट गुगलवरती बघितली जाते मी पण गंमत म्हणून गुगलवरती धर्म टाकून बघितलं तर आपल्याला असं गुगलने सांगितलं द एटर्नल अँड इनहेरंट नेचर ऑफ रियालिटी म्हणजे इट इज युनिव्हर्सल ट्रुथ धर्म म्हणजे काय आहे तर ते वैश्विक सत्य आहे मग आपण जे आता समजून घेतलं की धर्म म्हणजे आपली ड्युटी मग आपली अल्टिमेट ड्युटी आपला परमधर्म कायम तर त्या ईश्वराजवळ त्या चैतन्य शक्तीजवळ पोचण्याचा प्रयत्न करणे आत्ताच मोक्ष त्रिकोणाच्या माध्यमातून कुठल्या कुठल्या अडचणींचा सामना करून आपण त्या ईश्वरापर्यंत पोचू शकतो हे आपण ऐकलं मी त्या गोष्टी रिपीट नाही करणार आहे पण त्या चैतन्य शक्तीजवळ पोचण्याचा प्रयत्न करणं ही आपलं हा आपला परमधर्म आहे त्या ईश्वराविषयी कृतज्ञता बाळगणं त्याने दिलेली शिकवण इतरांपर्यंत पोचवणं हा आपला परमधर्म आहे गेल्या सात आठ महिन्यामध्ये या कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला या गोष्टीचा पुरेपूर अनुभव येतोय आज आपलं एकत्र कुटुंब आपल्याला दिलेली संस्कार आपली जी हिंदू धर्माने आपल्याला किंवा आपल्या वैदिक भारता भारतीयांनी दिलेली आपल्या ऋषी मुनी दिलेली जी शिकवण आहे तीच शिदोरी आपल्याला आज कामी येत आहे या त्रिकोणाला त्रिकोण असं सुद्धा म्हणतात मग हे काय आहे तर एक पाच आणि नऊ या भावांचा अर्थ जर का आपण म्हटला तर एक म्हणजे काय आहे तर आपण स्वतः म्हणजे आपला जन्म एखादा जातक स्वतः पंचमस्थान म्हणजे काय आहे तर आपली संतती आणि नवम स्थान म्हणजे काय तर आपले वडील वडिलांचं शारीरिक अस्तित्व पण यापैकी कोणतीही गोष्ट निवडण्याचा अधिकार आपल्याला आहे का हुँ? तर यामध्ये आपण कोणतीही गोष्ट स्वतःच्या मनाने निवडू शकत नाही या गोष्टी आपल्याला दैवाने मिळत असतात म्हणूनच या स्थानांना दैवस्थान किंवा या त्रिकोणाला त्रिकोण म्हटलं जात आपण जर बारकाईने बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की प्रत्येक त्रिकोण ही एक अव्याहतपणे चाललेली सायकल आहे म्हणजे धर्म त्रिकोण हा एका प्रमाणे आहे एखाद्या राज्याप्रमाणे ही सायकल आहे सुरुवात जर आपण नवम स्थानापासून केली तर तिथे आपले वडील आहेत आत्ताच आपण बघितलं नवमापासून पाचवं स्थान म्हणजे लग्नस्थान तर ते त्यांचं मूल असणार आहे म्हणजे आपण लग्नस्थान आपलं मूल म्हणजे पंचमस्थान आणि आपलं नातवंड म्हणजे नवमस्थान आणि मग त्याच्याही पुढे पाचवं म्हणजे आपला पण तू हा पुन्हा लग्नस्थान आहे आणि हीच सायकल जर का मी उलटी फिरवली तर आपण आपल्या आजोबा पणजोबांपर्यंत जाऊ शकतो आणि पुन्हा पणजोबा हे लग्नस्थानातच येणार हे सांगण्याचा उद्देश असा आहे की जीन्स डीएनए आपला डीएनए हा दिस कम्स फ्रॉम धर्म त्रिकोण डीएनए इज गेटिंग ट्रान्सफर्ड फ्रॉम नाईन टू फर्स्ट फर्स्ट टू फिफ्थ आणि ही सायकल जी आहे ही अशीच चालत राहणार आहे धर्म त्रिकोण म्हणजे याच पहिलं आणि महत्वाचं स्थान म्हणजे आपण स्वतः आपला देह आपलं मस्तिष्क आपलं ब्रेन फंक्शनिंग आपलं शरीर किंवा आपली जीवनशक्ती रोग प्रतिकार शक्ती आपण सर्वजण ज्योतिष अभ्यासक आहात या गोष्टी आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे लग्न हे खूप महत्वाचं स्थान आहे कारण हा देहच नसेल आपली ही फुल्ली फंक्शनिंग बॉडी नसेल स्वस्थ शरीर नसेल तर पंचम आणि नवम स्थान ही कसं आणि कोणाची साथ देणार आहे इथूनच आपल्याला आपली स्वप्न आपली महत्वाकांक्षा आपला मूळ पिंड आपल्यामधले अंगीभूत गुण काय आहेत ते कळत असतात म्हणजेच काय तर फर्स्ट हाऊस काय काय रेप्रेझेंट करतं तर पर्पज ऑफ लाईफ किंवा आवर थिंकिंग प्रोसेस आवर थॉट प्रोसेस किंवा आवर ऍटिट्यूड टुवर्ड्स वर्ल्ड प्रथम स्थानावरून आपल्याला कळतं की आपला अप्रोच हा मटेरियलिस्टिक आहे की स्पिरिच्युअल आहे म्हणजेच आपल्याला स्वार्थ साधायचा आहे की परमार्थ जगाकडे बघण्याचा आपला जो दृष्टिकोन आहे आपल्या इच्छा आपला ध्येयवाद हे आपल्याला प्रथम स्थान दाखवत असत सर्वात महत्वाचं म्हणजे या पृथ्वी तलावर आपण हा जो देह घेतलेला आहे हा आपण कशासाठी जन्म घेतलाय आपल्या जीवनाचा खरा उद्देश काय आहे हे आपल्याला लग्नस्थान सांगतं विच द सोल इज गोइंग टू प्रोग्रेस किंवा विच द सोल टू प्रोग्रेस हे आहे लग्नस्थानात स्थित असलेले जे काही ग्रह आहेत ते कोणत्या तरी भावाचे स्वामी असणार आहेत प्रत्येकाच्या लग्नात ग्रह नसतील पण जर का लग्नस्थानामध्ये का काही ग्रह असतील तर त्याचा विचार कसा करायचा त्याच्याविषयी एक छोटीशी गोष्ट सांगते आणि पुढे जाणार आहे तर ते कोणत्या तरी भावाचे स्वामी असणार आहेत भावेश असणार आहेत तर त्या गोष्टी जातकाला आयुष्यामध्ये कराव्या लागतात म्हणजे कराव्याच लागतात त्यांची जबाबदारी घ्यावी लागते मग ही जबाबदारी कदाचित मनापासून असेल किंवा मनाविरुद्ध असेल आणि लग्नेश ज्या भावामध्ये स्थित असतो त्या गोष्टी जातकाची स्वतःपासून मनापासून करायची इच्छा असते की त्याची स्वप्न असतात ही गोष्ट त्याला स्वतःच्या मनापासून करायची आणि जे ग्रह लग्नात आलेले आहेत लग्न स्थानात आहेत ते त्याचं कर्तव्य म्हणून त्याला करावं लागतं मग आपली स्वप्न आणि आपली जबाबदारी यांची सांगड आपल्याला त्या ग्रहांच्या दशांमध्ये आपल्याला घालता येऊ शकते कुंडलीमध्ये कोणताही प्रश्न बघायचा असेल तर लग्नस्थान हे आपल्याला बघावंच लागतं कारण का लग्नस्थानावरून त्या व्यक्तीच्या त्याच्या धर्माबद्दलच्या भावना मग तो कोणत्याही धर्माचा असू दे कोणत्याही धार्मिक संकल्पनांचा जो विचार आहे तो सुद्धा लग्नस्थानावरून केला जातो म्हणजे लग्नस्थानामध्ये जर का गुरु असेल तर त्या व्यक्तीला ती परंपरा जपण्यासाठी उद्युक्त करेल आणि हर्षलासारखा सारखा असा, असा ग्रह असेल तर तो आपल्या आयुष्याला काहीतरी वेगळं वळण देण्याची इच्छा ही त्या जातकामध्ये आपल्याला दिसून येते धर्म त्रिकोणातलं दुसरं स्थान कोणतं तर पंचमस्थान मग पंचमस्थान हे प्रथम स्थान आहे अत्यंत शुभ आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पंचमस्थानावरून सुद्धा खूपशा गोष्टी बघितल्या जातात सर्वसाधारणपणे आपण बघतो की जातकाची प्रेम भावना जातक लव्ह मॅरेज करणार का त्याची प्रणय भावना कशी असेल या गोष्टी पंचमस्थानावरून बघितल्या जातात पण जर आपण थोडा सार्वभौमिक विचार केला थोडा ब्रॉड अँगलनी विचार केला तर आपल्याला असं दिसतं दिस इज हाऊस ऑफ लव्ह बरोबर मग प्रेम ही एक पवित्र भावना आहे प्युअरेस्ट फॉर्म ऑफ लव्ह अनकंडिशनल लव्ह आपण एखाद्यावरती कसं प्रेम करू शकतो किंवा एखादी व्यक्ती आपल्यावरती काय प्रेम करणारे लव्ह एव्हरीबडी वसुधैव कुटुंबकम हे वाक्य सार्थ करणारं प्रेम हे जर का दिसणार असेल तर ते आपल्याला पंचमस्थानातून दिसणार म्हणजे बघा आपण जर का एखाद्या संत पदांच्या व्यक्तींकडे गेलो तर ते कसं आपल्याशी बोलतात ते कसे आपल्याशी वागतात त्यांच्या डोळ्यांमधलं स्निग्ध प्रेम निस्वार्थ प्रेम हे पंचमस्थानाचे मग आपण प्रेमविवाहासाठी सुद्धा पंचमस्थानावरून बघणारच आहोत पण जेव्हा धर्मत्रिकोणाच्या दृष्टिकोनातून विचार करतो तेव्हा प्रेमाचा खरा अर्थ हे अनकंडिशनल लव निस्वार्थ प्रेम आहे असं सांगावस वाटत पंचमस्थान हे दैवस्थान म्हणून त्या देवाशी निगडीत आहे ईश्वराशी जोडणार स्थान आहे पंचमस्थानाला पूर्वसुकृत असंही म्हटलं जातं म्हणजे जर का आपण पास्ट प्रेझेंट फ्युचर म्हणणार असू तर पंचमस्थान हे पास्ट आहे म्हणजेच काय की आपण आपल्या मागच्या कित्येक जन्मांपासून काय शिदोरी आणली आहे आपलं पास्ट बॅगेज काय आहे हे दाखवणारं स्थान जे आहे ते पंचमस्थान किंवा आपल्या पूर्वजांकडून आपल्याला काय मिळालेलं आहे हे आपल्याला पंचमस्थान सांगतं म्हणजे आपल्यामध्ये जे गुडनेस आहे जे काही चांगलं आहे ते आपल्याला डीएनए मधून आलेलं आहे पूर्वजांकडून आलेलं आहे मग एखादी आपली कल्पनाशक्ती असेल किंवा क्रिएटिव्हिटी असेल मग क्रिएटिव्हिटी म्हणूनच आपली संतती ही सुद्धा पंचमस्थानावरूनच बघितली जाते कारण संतती ही पण आपण क्रिएट करत असतो म्हणूनच गर्भधारणा ही पंचमस्थानावरून बघतात कल्पनाशक्ती म्हणजेच ईश्वराच्या प्रेरणेनी एखादं काहीतरी युनिक एखादं सुंदर गाणं एखादी कविता काहीतरी पेंटिंग काहीतरी हार्ट टचिंग काही कला गुण अशा प्रकारच्या काही जर का कला असतील तर त्याचे सुद्धा अंश हे आपल्याला पूर्वजांकडून किंवा आपल्या डी एन मधून मिळत असतात ते सुद्धा पंचमस्थान आपल्यामधली बुद्धिमत्ता आपला सोर्स ऑफ इंटेलिजन्स हा सुद्धा पंचमावरून आहे म्हणजेच काय की आपलं लॉजिक किंवा एखादी आपली लॉजिक रिजनिंग कॅपॅसिटी जी असते किंवा एखादी गोष्ट आपण किती लवकर शिकू शकतो आपली प्रज्ञा आपली बुद्धी आणि शिक्षण हे सुद्धा पंचमस्थान आहे म्हणूनच आपण जे पदवी शिक्षण बघतो हे याच स्थानावरून बघतो मग जातकाला जी नोकरी मिळते ती या पदवी शिक्षणामुळेच मिळते पण हे शिक्षणाचं स्थान म्हंटलं जातं तर हे फक्त पुस्तकी शिक्षण आहे का फक्त पुस्तकी ज्ञानाचं स्थान आहे का तर नाही धर्मत्रिकोणाच्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण विचार करतो तेव्हा जातकाची प्रज्ञा म्हणजेच काय तर इथे अभ्यास आहे मग अभ्यास म्हणजे काय तर ती साधना आहे मग ही साधनं ही त्या ईश्वरापर्यंत पोचण्याची साधना आहे त्याची शिकवण ही आपल्याला पंचमस्थानावरून मिळते मग ईश्वराकडे काय फक्त काहीतरी मटेरियलिस्टिकच मागणं आहे का फक्त मटेरियलिस्टिक मागणं नाहीये तर त्याच्यापर्यंत कसं पोचता येईल याच ज्ञान मागणं हे सुद्धा या पंचमस्थानावरूनच बघणार आहोत मग मा आज माणसाने माणसाशी कसं वागावं वा याच ज्ञान हे सुद्धा आपल्याला पंचमस्थानावरूनच कळणार आहे आपण सर्वजण साधक आहोत किंवा अभ्यासी आहोत हा अभ्यास ही माणूस की माणूसकीने वागण्याची कला हे काही एका दिवसाच गोष्ट नाहीये कित्येक जन्म आपण हा अभ्यास करतोय आणि हा जो कित्येक जन्मांचा अभ्यास आहे किंवा ही साधना आहे पंचमस्थाना ही पंचमस्थानावरून बघितली जाते आज आपण अधिक मासाच्या शेवटच्या दिवशी आपलं अधिवेशन आहे आणि या साधनेचं महत्व अधिक मासामध्ये आपल्या सगळ्यांपेक्षा जास्त कोण समजू शकत म्हणून जेव्हा आपण उपासनेसारखा याच्यामध्ये आपण काही नामजप किंवा कोणीतरी विचारतं की नामजप काय करावा तेव्हा पंचमस्थानाचं महत्व अनन्यसाधारण आहे कारण एखाद्याला जर का काही उपासना करायची असेल तर आपण नामजाप सांगताना आपण सांगतो की पंचमस्थान हे तुझ्या मागच्या जन्माशी निगडित आहे तुझ्या पूर्वजांशी निगडित आहे त्याच्यामुळे पंचमस्थानातल्या ग्रहा जे ग्रह आहेत त्यांच्या देवता किंवा पंचमेश ग्रहाची जी देवता आहे त्याचं नामस्मरण नेहमी करावं असं सांगितलं जात थोडक्यात पंचमस्थान बघायचं म्हंटल तर आपण आयुष्यामध्ये कोणत्या गोष्टी व्हॅल्यू करतो कोणत्या गोष्टींचं आपल्याला महत्व आहे ते म्हणजे पंचमस्थान आहे त्याच्यामध्ये प्रेम आहे कला आहे शिक्षण आहे संतती आहे ज्ञान आहे मग या स्थानातले जे कोणते ग्रह असतील एखाद्याच्या कुंडलीमध्ये तर या स्थानातल्या ग्रहांच्या दशा आपल्याला चांगलं शिक्षण देतील किंवा चांगलं ज्ञान देतील बघा मगाशी मोक्ष त्रिकोणाचा संबंध आरतीनी दशमस्थानापासून समजवून सांगितला आता तुम्ही विचार करा की जर का आपल्या कर्माच्या दृष्टिकोनातून आपण विचार केला तर पंचमस्थान हे दशमापासून कितवं तर दशमस्थानापासून आठवं स्थान आहे म्हणून या स्थानातील ग्रहांच्या दशा या कर्मासाठी चांगल्या होतील का तर त्या कर्मासाठी जास्त कष्ट आणि मेहनत करायला लावणारे असतात कारण का पंचम स्थान हे दशमापासून आठवं स्थान आहे या पुढचं स्थान धर्मत्रिकोणामधलं जे आहे ते म्हणजे नवम स्थान हे देखील शुभ स्थान आहे याला आपण नाव म्हणतो भाग्यस्थान मग आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती आपल्याला भाग्याच्या साथीची आवश्यकता भासते आपण म्हणतो की अमुक व्यक्ती आहे ना ती फार लकी आहे खूप नशिबवान आहे खूप भाग्यवान आहे मग या स्थानाच्या या स्थानावरून आपल्याला कोणत्या गोष्टी आहेत तर डेफिनेटली त्या व्यक्तीचं भाग्य आहे धार्मिक वृत्ती कळणार आहे तो दानधर्म काय करेल यज्ञ या काय करेल याचा विचार आपल्याला इथून केला जातो मग अशी मी जसं म्हंटल तसं वडील आपला नातू हा नवम हो स्थानावरून बघितला जातो किंवा कोणत्याही प्रकारचा परदेश प्रवास धार्मिक यात्रा जलप्र हेही नवम स्थानावरून बघितले जाणार आहेत आणि नाइन्थ हाऊस हे काय तर नाइन्थ हाऊस हे फिफ्थ हाऊसच हायर ऑक्टेव आहे म्हणूनच आपण म्हणतो हायर लर्निंग उच्च शिक्षण उच्च शिक्षण हे सुद्धा आपल्याला इथून बघता येतं मग धर्म त्रिकोण किंवा त्रिकोणाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर बघा हे भाग्य नक्की कशासाठी भाग्यस्थान म्हंटल असेल याचा थोडासा अंदाज घेऊया बघा आपल्याला पाहिजे पैसा मग पैसा हे द्वितीय स्थान आहे तर द्वितीय स्थानापासून हे कितवं आहे तर हे आठवं स्थान आहे सर्व आपली ऐहिक सुख प्रॉपर्टी आनंद हॅपीनेस हा कुठून बघतो आपण चतुर्थ स्थानावरून चतुर्थ स्थानापासून हे सहावं आहे एखाद उत्तम करिअर चांगला पैसा प्रमोशन एखादा अधिकार पद हे कुठून दिसणार आहे आपल्याला तर दशमस्थानापासून दिसणार आहे आणि त्या दशम स्थानापासून हे बारावं आहे मग आज आपल्याला जो पैसा प्रॉपर्टी ऐहिक सुख उत्तम नोकरी यांच्यापासून हे जे भाग्यस्थान आहे हे सहावं आठव आणि बारावं असेल तर नक्की भाग्य म्हणजे काय आहे मग आपल्याला असं दिसत की नवम स्थानातल्या ज्या ग्रहांच्या दशा आहेत या ऐहिक सुखासाठी किंवा पैसा घर नोकरी ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत त्यासाठी कष्ट किंवा मेहनत वाढवणाऱ्या असतात त्या मेहनत जास्त घ्यायला लावणाऱ्या असतात नक्की इथे भाग्य म्हणजे काय म्हणायचं असेल तर भाग्य म्हणजे आपल्याला आपलं त्या भगवंताशी खरं असलेलं नातं आपण त्या भगवंताशी कनेक्ट होणं नवमस्थान म्हणजे जसं आपण म्हटलं आपले वडील आपले गुरु आपल्या गुरूंनी आपल्या वडिलांनी आपल्याला दिलेली दीक्षा आपल्याला दिलेलं ज्ञान त्या ईश्वराशी कनेक्ट होण्यासाठी त्या सर्व शक्तीच्या जवळ जाण्यासाठी दिलेला कान मंत्र मग तो ज्ञानाचा असेल तो धर्माचा असेल तो कर्माचा असेल किंवा तो प्रेमाचा असेल हा कान मंत्र ही आपल्या आयुष्याची दिशा ही आपल्याला मिळणं हे आपलं खरं भाग्य आहे असं आपल्याला म्हणावं लागेल सकाळी जसं बाबांनी नंदा काकांनी सांगितलं की दादांकडून ज्या गोष्टी शिकायला मिळाल्या आजोबांकडून ज्या गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या जे संस्कार मिळाले त्यामुळे आम्ही घडलो तर हे संस्कार मिळणं हे कानमंत्र ही दिशा मिळणं हे खरं भाग्य पण मग यामध्ये पुन्हा लग्नस्थान महत्वाचं कारण या मंत्राचं या, मंत्रा या शिकवणीचं इम्प्लिमेंटेशन म्हणजे सांगितल्याप्रमाणे वागणं हे पुन्हा कोणाच्या हातात आहे तर हे आपल्याच हातात पण तो उत्तम कानमंत्र मिळण्यासाठी तो मात्र भाग्याच्या हातात आहे म्हणून असं म्हटलं जातं की लग्न इज बिगिनिंग अँड द एंड बिकॉज एव्हरीथिंग स्टार्ट विथ असंड विथअस मगाशी सांगितल्याप्रमाणे लग्नस्थान म्हणजे आपले आजोबा आपले पणजोबा आणि आपला पण तू मग असं म्हणता येईल का की पणजोबांचं राहिलेलं कार्य आपल्याला पूर्ण करायचं असतं आणि आपलं राहिलेलं काम हे आपलं पण तू पूर्ण करेल म्हणजे जर्नी ऑफ सोल कंटिन्यू थ्रुधिस धर्मत्रिकोण या धर्मत्रिकोणामध्ये आपल्याला त्या आत्म्याची जो प्रवास आहे तो आपल्याला दिसून येतो नवम स्थानातल्या आपल्या गुरूंच्या वडिलांच्या आशीर्वादाचा हा जर का आशीर्वाद किंवा हा जर का कानमंत्र नसेल तर मग पंचमस्थान हे फक्त प्रेम प्रणय याच्याशीच इथेच सीमित होईल पण जेव्हा नवमस्थानातलं खरं भाग्य आपल्याला मिळतं किंवा तो खरा संस्कार मिळतो किंवा तो आपल्याला कळतो तेव्हा पंचमस्थान हे वसुधैव कुटुंबकम असं प्रेम आपल्याला सार्थ करता येईल एकंदर जर का आता या धर्मत्रिकोणाचा आपण विचार केला आपण बघितलं तर आपल्याला काय दिसलं की आपल्या काही मटेरियलिस्टिक ऐहिक सुखांसाठी आणि त्याचबरोबर त्या ईश्वराच्या खऱ्या ज्ञानासाठी त्या भगवंताच्या जवळ जाण्यासाठी आपल्या डीएनए मधून आपल्याला मिळालेले काही कला गुण जोपासण्यासाठी आणि मागच्या जन्मांमधलं आपलं काहीतरी अपूर् राहिलेलं कार्य पूर्ण करण्यासाठी आपल्या जवळ असलेलं ज्ञान वसुधर्व कुटुंबकम या न्यायाने इतरांबरोबर वाटण्यासाठी हा धर्मत्रिकोण म्हणजेच लग्न पंचम आणि नवम ही स्थान महत्वाची आहेत अजून एक दोन मुद्दे धर्मत्रिकोणाबद्दल सांगून मी थांबणार आहे धर्मत्रिकोणामधील पंचम आणि नवम स्थान ही राजयोग घडवतात आज दुपारी प्रसन्न मुळे सरांनी बारा लग्नांचा राजयोग जेव्हा सांगितला की जेव्हा एखादा ग्रह हा एका केंद्राचा आणि एका कोणाचा स्वामी असतो तेव्हा तो ग्रह राजयोगकारक होतो आणि कुंडलीमध्ये जर हा राजयोगकारक ग्रह केंद्रात किंवा कोणातच स्थित असेल तर आपण राजयोग झाला असं म्हणतो मग प्रत्येक राजयोग हा काही राजा नाही होणार आहे पण समाजामधल्या त्याच्या पदानुसार त्यांना अधिकार आणि मानसन्मान हे मिळणार आहे ती त्या क्षेत्रातली अधिकारी व्यक्ती होऊ शकते एक अजून एक मुद्दा मांडते एक विचार आहे धर्मत्रिकोणाच्या बाबतीमधला की धर्म त्रिकोण हा कुंडलीमध्ये एका कारणासाठी अतिशय महत्वाचा मानला जातो कारण धर्म या शब्दाचा अजून एक अर्थ आहे अजून एक त्याचा अर्थ एक असा होऊ शकतो की जो धारण करतो म्हणजे वन हू होल्ड जो धारण करतो एक होल्ड करतोय म्हणजे हा त्रिकोण कोणाला होल्ड करतोय किंवा कोणाला सपोर्ट करतोय कोणत्या स्थानांना असं जर का आपण कुंडलीमध्ये बघितलं तुम्ही एक क्षणभर कुंडली डोळ्यासमोर आणली तर तुम्हाला असं दिसेल की आपण जेव्हा कुंडलीकडे बघतो तेव्हा धर्म त्रिकोणाने म्हणजेच पंचम आणि नवम या स्थानांनी कुंडलीमधील चार महत्वांच्या स्थानांना आधार दिलेला आहे आणि ते म्हणजे चार केंद्र आणि या चार केंद्रांचं महत्व आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हे आपलं जीवन आहे आपली सुख आपलं विवाह आपलं करिअर मग या चार केंद्रस्थानांना या धर्म त्रिकोणाचा आधार जर का नसेल तर हे केंद्र कोलाप्स होणार आहे आणि खाली काय आहेत तर दोन दुस्थान आहेत षष्ठ आणि अष्टम म्हणजे इथे ज्ञानाची अधोगती होण्यासाठी वेळ लागणार नाही याचाच अर्थ काय आहे तर जर आपण हा धर्म त्रिकोण नीट समजून घेतला तर आपला स्वार्थ किंवा आपली ऐहिक प्रगती आणि परमार्थ किंवा त्या ईश्वराचं खरं चांगल्या प्रकारे दोन्हीची काळजी घेण्यासाठी गणपती बाप्पा समर्थ आहेत मी धर्मत्रिकोणाबद्दल काही वेगळे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला आज माझ्या आजोबांच्या कैलासवासी श्रीकृष्ण जकातदार यांच्या एकशे एकाव्या जयंतीच्या तिथीनिमित्त आज ब्रहन महाराष्ट्र आणि फलज्योतिष अभ्यास मंडळाच्या पहिल्या व्हर्च्युअल अधिवेशनामध्ये मला आपल्या समक्ष माझे विचार मांडण्याची संधी मिळाली याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते आणि थांबते आणि एवढा उशीर होऊ नये आपण सर्वांनी माझे विचार छान ऐकून घेतलेत याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद मॅडम